शेतकऱ्यांची जीवन सुरक्षा महत्वाची ही अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार कसोशीनं प्रयत्न करणार मुख्यमंत्री राज्यात काही भागात स्वाईन फ्लूची लागण मुंबईत गेल्या गेल्या महिन्यापासून चार, मह, चार बळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या सात फेब्रुवारीला मतदान आणि सत्तेपेक्षाही शेतकऱ्यांचं हित आम्हाला महत्वाचं असल्यानं ऊसासाठी किमान दराची मागणी करत राहणार दिवाकर रावते नमस्कार आणि आता देशाच्या अन्न सुरक्षेबरोबरच शेतकऱ्याची जीवन सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब असून ही सुरक्षा अबाधित राखण्यासाठी कृषी खातं आणि सरकार कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कार्यात कृषी विद्यापीठांची भूमिकाही महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा एकोणतीसावा दीक्षांत समारंभ आज अकोला इथं झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावर्षी राज्यातील पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं ठेवण्यात आल्याचंही मुख्यमंत्री यावि म्हणाले जलयुक्त शिवार योजना राज्यात राबवण्यात येत असून येत्या काळात गावं तिथं तलाव करण्याचं धोरण आखण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली कागदावरचं संशोधन ज्या दिवशी जमिनीवर तेव्हाच आमच्या शेतकऱ्याची प्रगती होईल असंही म्हणाले कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि कृषी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यात काही ठिकाणी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत आहे मुंबईत गेल्या एकोणीस जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे चार जण मृत्यूमुखी पडले असून तेवीस जणांना त्याची लागण झाली आहे मात्र उपचारांमुळे स्वाईन फ्लू बरा होऊ शकतो त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे राज्यात काही ठिकाणी स्वाईन फ्लूची साथ सुरू आहे मात्र वेळेत योग्य उपचार केल्यानं या आजारावर नियंत्रण मिळवता येतं म्हणून त्यांच्या लक्षणाकडे लक्ष द्यावं असं राज्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केलं आहे मुंबईत आतापर्यंत स्वाईन फ्लूनं चार जणांचा मृत्यू झाला असून तेवीस जणांना याची लागण झाली आहे या रुग्णांपैकी दहा जण मुंबईतले असून उर्वरित तेरा रुग्ण उपनगरांसह आजूबाजूच्या भागातले आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली मुंबईतील दिल कस्तुरबा रुग्णालय हाफकिन इन्स्टिट्यूट आणि एका खासगी संस्थेत स्वाईन फ्लूच्या विषाणूंची चाचणी करण्यात येत असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं या आजारावर औषध उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही या आजाराचे लक्षणं म्हणजे सर्दी खोकला घसा खवकवणे ताप येणे अंगदुखी डोकेदुखी अशा लक्षणं आहेत तर अशी लक्षणं जर दर एखाद्या रोग्याला आढळली तर त्यांनी स्वयं उपचार न करता महानगरपालिकेच्या नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये जावे किंवा कुठल्याही डॉक्टरकडनं त्यांनी व्यवस्थित उपचार करून घ्यावा औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्षात आज वैजापूर मधल्या रुग्णाला दाखल करण्यात आलं आमच्याकडे मेडिकल कॉलेज औरंगाबाद विभागाच्या स्वाईन फ्लू कक्षामध्ये पंधरा रुग्ण ॲडमिट झाले की जे मुळात त्याच्यापैकी चार जणं स्वाईन फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले आणि बाकीचे संशयित म्हणूनच आम्ही ठेवलेलं आहे तर या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी एकाचा एकवीस जानेवारीला दुर्दैव दुर्दैवाने मृत्यू झाला तो अतिशय गंभीर परिस्थितीत आमच्याकडे आलेला होता आणि काही तासातच त्याचा मृत्यू झाला बाकीचे जे रुग्ण आहेत तर ते त्यापैकी संशयितांपैकी दोन जणं व्हेंटिलेटरवर आहेत परंतु बाकीचे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत स्वाइन फ्लू मुळे पुणे शहरात काल एका महिलेचा मृत्यू झाला जानेवारी महिन्यात एकोणचाळीस पेशंट आढळलेत आणि त्यामध्ये फक्त मनपा हद्दीतला एकच रुग्ण मृत्यू पावलेला आहे इतर जे नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तो पुणे मनपाच्या बाहेरच्या हद्दीतला आहे मागील वर्षी एकूण अडतीस केसेस होत्या स्वाइन फ्लूच्या परंतु जानेवारी महिन्यात चाळीस केसेस आपल्याकडे आढळले आहेत नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही महापालिकेची यंत्रणा उपाययोजनांसाठी सज्ज असून शासकीय रुग्णालयात रुग्णांनी मोफत उपचार घ्यावेत असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या दिल्लीत भारतीय जनता पार्टी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून आरोप प्रत्यारोपांनी हा प्रचार गाजला दिल्लीत सत्तर जागांसाठी येत्या सात फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी दहा तारखेला होईल किरण बेदी या भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार असून आपतर्फे अरविंद केजरीवाल तर काँग्रेसतर्फे अजय माकन मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत प्रचाराच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली तीनही पक्षांनी दिल्लीचा विकास महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचं मोफत वायफाय देण्याचं यमुना नदी स्वच्छता अभियान चालवण्याचं स्वस्त घरं वीज आणि पाणी बिलात सवलत अशी काही समान आश्वासनं दिली आहेत सात फेब्रुवारी रोजी सकाळी सात संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्धी करायला निवडणूक आयोगानं मनाई केली आहे राज्य सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करायला सांगितलं आहे येत्या शनिवारी सात फेब्रुवारीला राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा अहवाल प्रकाशित होणार आहे टोल आणि स्थानिक संस्था कर रद्द करण्याच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता राज्य सरकारनं केली नसल्याची टीका काँग्रेस तसंच राष्ट्रवादी केली आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यातही सरकार कमी पडत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी म्हटलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याची शिफारस साहित्य अकादमीच्या भाषा तज्ञ समितीनं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी दिली आहे त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी या मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला राज्याच्या मराठी भाषा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर विनोद तावडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू केला होता जानेवारी महिन्यात त्यांनी डॉक्टर महेश शर्मा यांची दिल्लीत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या प्रयत्नांमुळेच हा टप्पा गाठता आल्याचंही तावडे यांनी सांगितलं विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सुभाष देसाई यांनी आज विधान सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून आले आहेत जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य तसंच विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते शिवसेनेला सत्तेचं कौतुक नसून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक महत्वाची असल्याचं परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे किमान दर द्यावाच लागेल यात तडजोड नाही आणि आम्ही ही, ही मागणी लावून धरू असंही रावते यांनी सांगितलं कोल्हापुरात शिवसेना कार्यकर्त्यांच्या मत बोलत एस एसटीच्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर प्रवाशांकडे आधार कार्ड असणं बंधनकारक करण्यात आल्याचं रावते यांनी सांगितलं राज्यातली अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार असून आरटीओचं काम ऑनलाईन करण्यासाठी कर्मचारी भरती करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा असून त्याला मान सन्मान देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं ते आज नागपूरमध्ये भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते भाजपा सगळ्यात मोठा पक्ष होऊ शकेल आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्दीनं कार्य करावं असं त्यांनी सांगितलं ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर ज्येष्ठ भाजपा यावेळी उपस्थित होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी हजर केल्यानंतर माळवी यांना पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला जामीन मंजूर झाल्यानंतर माळवी यांनी हा प्रकार राजकीय षडयंत्रातून घडला असल्याचा आरोप करत आपण पक्षाचा राजीनामा दिला असून महापौर पदाचा राजीनामा दिलेला नाही असं स्पष्ट केलं कुठल्याही प्रकार कुणी तरी मुद्दा म्हणून माझं चांगलं जे काम चालू होतं ते बघवलेलं नाही ना आणि त्यांनी मुद्दाम हे माझ्यावर षडयंत्र असलेलं आहे पण कुठल्याही प्रकारे न खचता मी पुन्हा उभार यातून उभारणार आहे तपास अपुरा असून अधिक तपासासाठी आरोपीची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे त्या सुनावणी करप्शन डिपार्टमेंट तर्फे त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्याबाबत विरोध केला गेला की तपास अपुरा आहे नुकताच तपास सुरू झालेला आहे फिर्यादीला धमकी दिली गेलेली आहे आणि साक्षरात हॉस्टायल होण्याची किंवा पितूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये जामीन नामंजूर करावा म्हणून मागणी केली पण पन कोर्टाने पन्नास हजारच्या जामिनावरती आरोपी तृप्तीमाळी यांचा जामीन मंजूर केलेला आहे तृप्ती माळवी आज सकाळी स्वतःहून एसीबीच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या आवाजाचे नमुने मुंबईतल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवले हो आहेत महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची अधिक संधी मिळावी यासाठी एनसीसीच्या धर्तीवर महाराष्ट्र कॅडेट कॉर्प्स अर्थात एनसीसी सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळालं या चित्ररथात सहभागी झालेल्या कलाकारांचा आज मुंबईत तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते ते बोलत होते चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळालं असून यात कलाकारांचं मोठं योगदान असल्याचं तावडे म्हणाले नदी म्हणजे जीवनवाहिनी जेव्हा नदीचं पाणी प्रदूषित होतं तेव्हा काठावरच्या मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि प्राणीसृष्टीही प्रभावित होते रायगड जिल्ह्यातली पाताळगंगा नदी आज अश्रू ढाळती रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्याला वरदान असलेली पाताळगंगा नदी पूर्णत प्रदूषित झाली असून पाण्याला येणाऱ्या उग्र रसायनयुक्त वासानं जनावरं देखील पाण्याला तोंड लावत नाहीत असं चित्र आहे खोपोली ते रसायनी आणि पुढे आपटा गाव अशी सुमारे चाळीस किलोमीटर लांबीची पातळगंगा नदी कारखान्यांबरोबरच अनेक गावांसाठी जीवनदायी ठरली आहे महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल असलेला वीट भट्टीचा व्यवसाय देखील पातळगंगा नदी किनारी जोमात आहे पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीचं पात्र नंतरचे काही महिने सायमाळ इथल्या विद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वाहत राहतं खोपोलीतील कारखाने तसंच सावरवली ते माडप भागात असलेले कारखाने पातळगंगा नदीतून मिळणाऱ्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात तसंच रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीच्या पाण्याची चव बदलली असून एक प्रकारचा सतत येत असतो हे जर असंच चालत राहिलं तर मला वाटत नाही की याच्यापुढे हे प्राणी असंच रा चालू तर अजूनही जीव होण्याची आणि होण्याची शक्यता अजूनही वाढेल आणि ह्या सर्व या गोष्टींच्या मुळे जे काय नंतर काय तक्रारी किंवा समस्या निर्माण ते खूप त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे या रसायनयुक्त पाण्यामुळे शरीराला खाज सुटणे पुरळ उठणे त्वचा रोगांना सामोरं जावं लागतं रसायनीपासून आपटा गावापर्यंत नदीवर पूर्णपणे काळसर जाडा रसायनयुक्त थर जमा झालेला दिसतो शासनानं याची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करीत सूक्ष्म सूक्ष्मजीवशास्त्र ही जीवशास्त्राची एक महत्वाची शाखा सूक्ष्मजीवशास्त्राचा मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे म्हणूनच या विषयावर अधिक प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनं मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्रातर्फे पर्यावरण शेती आरोग्य आणि अन्न यात सूक्ष्मजीवशास्त्राचे फायदे या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या परिसंवादाचा आज समारोप झाला या परिसंवादाच्या विषयासंदर्भात आणि यात चर्चेला गेलेल्या मुद्द्यांसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर शरद काळे आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार आपलं स्वागत नमस्कार सर आताच आपल्याकडे तुम्ही मुंबईतल्या ए आर सीमध्ये परिसंवाद घेतला तर सूक्ष्मजीवशास्त्राचं मानवी आरोग्यात आयुष्यात काय महत्व आहे सूक्ष्मजीव आणि मानव यांचा अतिशय अतूट असं नात आहे आपल्या शरीरामध्ये जरी तुम्ही बघितलं किंवा आपल्या आजूबाजूला जळी स्थळी पाषाणी म्हणजे जसं प्रल्हादाचा नरसिंह त्यांनी सांगितलं की तो सगळीकडे आहे तसे आमचे हे सूक्ष्मजीव सुद्धा सगळीकडे म्हणजे तुमच्या पाण्यात आहे तुम्ही घेता त्या श्वासामध्ये आहेत तुम्ही जे अन्न खाता त्याच्यात आहेत सगळीकडे सूक्ष्मजीव आहेत आणि त्यांचं एक महत्त्वाचं कार्य असं आहे की हे जी विविध मूलतत्वांची जीवनचक्र चालू आहेत म्हणजे कार्बनचं चक्र आहे नायट्रोजनचं चक्र आहे सल्फरचं चक्र आहे हे सगळ्या चक्रांचा जो एक महत्त्वाचा चालक वर्ग जो आहे म्हणजे पडणारं पान समजा तुमचं धाराचं पान खाली गळतं त्याची पुन्हा माती झाल्याशिवाय ते नवीन पान येत नाही तर हे जे चक्र चालू असतं कार्बनचं नायट्रोजनचं या चक्रामध्ये सूक्ष्मजीव फार महत्वाचा त्यांची भूमिका निभावतात ते आणि सूक्ष्मजीव इतक्या प्रचंड प्रमाणावर आहेत की जर तुम्ही एक लिटर दूध बघितलं तर एक लिटर दुधामध्ये जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्ती सूक्ष्मजीव असतील दहा पटीने इतके प्रचंड असतात पण त्यांचा आकार लहान असतो म्हणून आपण त्यांना सूक्ष्मजीव म्हणतो पण हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आपल्या रोजच्या शेतीमध्ये आपल्या पर्यावरणामध्ये आपल्या अन्नामध्ये आपल्या आरोग्यामध्ये हे फार महत्वाच्या भूमिका बजवत असतात बरोबर आताच तुमच्या परिसंवादाचा हा विषय होता मुळात हो तर या विषयाचं महत्व काय सांगता आता आपण एक बातमी बघितली की स्वाईन फ्लूमुळे चार बळी मुंबईत गेले तर सूक्ष्म जीवांचं आपण वर्गीकरण करायचा प्रयत्न केला तर So, विषाणू म्हणजे जे स्वाईन फ्लू सारखे जे रोग आहेत किंवा कावेळी सारखे रोग आहेत ते विषाणूंमुळे होतात जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया तर याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया असे दोन्ही असतात आणि तिसरा महत्वाचा जो घटक आहे सूक्ष्मजीवांमध्ये तो कवक किंवा बुरशी आपण कधी पावसाळ्यामध्ये आपल्या बुटांवर किंवा घरामध्ये पिशव्यांवरती हा फंगस वाढत असतो किंवा ब्रेडवरती वाढतो तर हे सगळे जे तीन महत्वाचे सूक्ष्मजीव आहेत बुरशी जीवाणू आणि विषाणू हे जितक्या तरलपणे मातीत काम करतात तितक्याच तरलपणे ते अन्नातही काम करतात तितक्याच तरलपणे आपल्या शरीरातही राहतात आपल्या दाताच्या वरती जे आवरण असतं त्याच्यावरती काही इष्ट असतात म्हणजे फंगस असतं आणि ते नसेल तर आपल्याला आपल्या तोंडाचं आरोग्य नीट राहत नाही इतकं त्यांचं महत्व असतं बरोबर सध्या या क्षेत्रात काय संशोधन सुरू आहे म्हणजे काय दिशा आहे संशोधनाची हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात कारण सूक्ष्मजीव शास्त्रामध्ये साधारण सोळाशे साली त्याचं सा लुएन हॉकने पहिल्यांदा ते सूक्ष्मजीव पाहिले आणि त्याच्यानंतर गेल्या तीन साडेतीनशे वर्षामध्ये या शास्त्रामध्ये इतक्या झपाट्याने बदल होत गेले मुख्य म्हणजे माणसाची जी लोकसंख्या वाढली प्रचंड आता साडेसातशे कोटी लोक आहेत आणि या साडेसातशे कोटी लोकांना जेवण घालायचं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये या सूक्ष्मजीवांनी आ, फार मोठी भूमिका बजवायचं ठरवलंय हे जर सूक्ष्मजीव नसते तर कदाचित आम्ही हे जे ज्याला बीटी कॉटन किंवा बीटी ब्रिंजॉल म्हणतो ते जे जे अनुवंशिक तंत्रज्ञान वापरून काही बॅक्टेरियांचे जीव त्याच्यामध्ये अनुवंशिक जीन त्याच्यामध्ये टाकल्या आणि त्यांना त्या वनस्पतींना आपण विष बनवायला सांगितलं त्या किड्यांच्या विरुद्ध आणि असे जास्ती उत्पादन देणाऱ्या जाती आपण आणल्या त्या फार महत्वाच्या आहेत कारण ह्या जाती वाढत्या लोकसंख्येला तुम्ही मातीची जी उपदाऊता असते उत्पादन क्षमता असते ती तशी मर्यादित असते पण ह्या मर्यादेपेक्षा जी जास्त आपल्याला काही करायचं असेल तर सूक्ष्मजीव तर हा जो एक महत्वाचा चर्चेचा विषय होता की ऍग्रीकल्चर किंवा कृषी क्षेत्रामध्ये हे काय करता येईल दुसरा आरोग्य क्षेत्रामध्ये एक फार महत्वाचं घटना घडतीये की मल्टी मल्टीड्रग ज्याला म्हणतात की पर्यावरणामध्ये आपण जे अँटीबायोटिक्स घेतो ताप आल्यानंतर तर ते अँटीबायोटिक सतत खाल्ल्यामुळे काही रोगजंतू कोडगे झालेले आहेत आपण त्याला कोडगा म्हणतो की त्याला एखाद्या मुलाला इतका मार खायची सवय लागलेली असते की एखाद्या दिवशी त्याने खाल्ला नाही तर तो, तो आज मार नाही खाल्ला म्हणून रडतो तसे सूक्ष्मजीवांचे ते अँटीबायोटिकच्या माऱ्यामुळे इतके कोडगे झाले आता ते अँटीबायोटिक खायला सुरुवात केली त्यांनी आणि अशा अँटीबायोटिकला जे इतके तयार जे सूक्ष्मजीव झालेत त्यांच्यावर मात कशी करायची हा एक मोठा संशोधनाचा विषय आता आहे विशेषतः ट्युबर म्हणजे क्षय क्षय आणि टायफॉईड या दोन रोगांच्या बाबतीत आपल्याला हे म्हणता येईल की फार मोठं आव्हान आमच्या समोर संशोधनामध्ये ते आहे बरोबर आता तुम्ही कृषी क्षेत्राचा जो उल्लेख केला तर त्या कृषी क्षेत्रामध्ये जीव, सूक्ष्मजीवशास्त्राचं काय महत्व सांगू शकाल शेतकरी नेहमी बघा तुम्ही नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या तीन गोष्टींसाठी त्याला कृत्रिम खतं पाहिजे असतात रासायनिक खतं हवी असतात पण एक लक्षात घ्या की एखाद्या स्त्रीला ती जेव्हा गर्भवती असते त्यावेळेला तिचं शरीर जोपर्यंत सशक्त असत नाही तोपर्यंत त्या गर्भाला सशक्तपणा येत नाही तसंच आमच्या या जमिनीचं आहे जमिनीचा पोत हा जमिनीचा पोत कार्बनशी जोडलेला आहे आणि जोपर्यंत हे कार्बनचं प्रमाण जमिनीत वाढत नाही आणि एक विशिष्ट ज्याला सेंद्रिय कार्बन आपण म्हणतो त्या सेंद्रिय कार्बनचं प्रमाण दोन ते अडीच टक्केपर्यंत येत नाही तोपर्यंत उपजाऊ त्याची उत्पादन उप, क्षमता कमी होते तर ते जे दोन अडीच टक्केपर्यंत आणण्याचं काम जे आहे ते सूक्ष्मजीव करतात म्हणून सूक्ष्मजीवांनी केलेलं काम आणि जमिनीचा पोत याच्याशी फार मोठं त्यांचा एकमेकाशी अतूट संबंध आहे आणि आरोग्य संदर्भात काय सांगता येईल आरोग्य आरोग्यासंबंधात आता आपण स्वाइन फ्लूची गोष्ट केली किंवा चिकनगुनिया किंवा ट्युबर याच्यामध्ये ज्या घटना घडत त्याच्यामध्ये नवीन प्रतिज्ञायत त्याच्यामध्ये काही अनुवांशिक गोष्टी अनुवंशिक काही बदल करता आले तर मध्ये बदल करता आले माणसाच्या आणि हे जीन मध्ये बदल करताना सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो या आरोग्यामध्ये या ज्या घटना घडत आहेत या फारच असे एक्साइटिंग आहेत म्हणून या सेमिनारला आम्ही मुद्दाम तरुण मुलांना बोलवलं होतं साधारण शंभर सव्वाशे विविध महाविद्यालयातली महाविद्यालयातील ची मुलं आम्ही बोलवली होती कारण एक प्रवाद असा आहे आणि तो खरा आहे की भारतामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये तरुण वर्ग वळत नाही जास्ती तर त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना हे सगळे प्रश्न जर आपण समजून सांगितले तर ह्या शंभरातला एखादा जरी वैज्ञानिक झाला तरी मला वाटतं आमच्या सेमिनारचा हेतू सफल होईल पण मग या परिसंवादाला काय किती प्रतिसाद मिळाला आणि काय फलित आमच्याकडे या yes, परिसंवादाला महत्वाचं एक, mm. एक एक छोटसं उदाहरण घेतो mm. की कचरा असतो mm. त्या कचऱ्याचं विघटन करणार कोण mm. सूक्ष्मजीव mm. आणि हे सूक्ष्मजीव कसं कचऱ्याचं विघटन करतात हे जर आम्ही मुलांना जेव्हा समजून सांगतो mm. त्यावेळेला ही मुलं मग कचऱ्याचा वेगळा विचार करायला सुरुवात करतात हा mm. एक विषय झाला दुसरा त्यांना एकाच वेळेला इतक्या म्हणजे त्याला बंबार्डिंग जरी आपण म्हणलं तरी कुठेतरी एक कशी मनामध्ये ज्योत पेटते संशोधनाची ती फार महत्वाची आहे या क्षेत्रातल्या संशोधनासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही इथे आलात आणि त्याबद्दलची माहिती आम्हाला सोप्या शब्दात सांगितली त्याबद्दल धन्यवाद पुढल्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करून उत्पादन घ्यावं आणि जगभरात आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करावी असं आवाहन राज्याचे वित्तमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे आजपासून तीन दिवसांच्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी मेळाव्याला सुरुवात झाली या मेळाव्याचं मुनगट्टीवार यांनी उद्घाटन त्यावेळी ते बोलत होते पालकमंत्र्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली यावेळी हळद उत्पादन लोगोचं अनावरणही करण्यात आलं शेतकऱ्यांनी मशरूम दोन किलो वजनाचे पेरू कोबी कांदे तसंच ज्वारी तूर तांदूळ ही धान्य या मेळाव्यात मांडली आहेत स्वतःची जमीन नसतानाही भाडे तत्वावर जमिनी घेऊन उत्कृष्ट पीक घेता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी दिलीप देशपांडे शेतीचं अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान जाणून पाणी बियाणं तसंच खतांचं सूक्ष्म नियोजन केलं तर शेतीतून नफा मिळू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे एकत्र कुटुंबात तेहतीस एकर जमीन असताना वाटणीला मात्र घर आलं त्यामुळे देशपांडे भूमिहीन झाले पण त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याची जिद्द मात्र उराशी बाळगली होती जिल्हा परिषदेत नोकरी करत असताना नोकरीमध्ये मन रमत नसल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि दोन हजार सात पासून शेती वार्षिक भाड्याने करायला सुरुवात केली सुरुवातीला सकणेवाडी सारोळा या गावात ढोबळी मिरची आणि कोथिंबीर लावून त्यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आता त्यांनी खेडमध्ये दहा एकर क्षेत्रावर टरबूज आणि झेंडूची लागवड केली आहे त्याला त्यांना अकरा लाख रुपये खर्च आला आहे आणि त्यातून त्यांना बावीस लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे तंत्रज्ञानाचा आणि ज्ञानाचा अभाव आहे अशा ठिकाणी शेती करायची आपण असं मी ठरवलं इथं आता पैसे मुबलग आहेत पाणी मुबलग आहे पण इथं करण्या वाचून चालली ही शेती तर ह्याला कसं नेमकं वळण द्यायचं हे मी त्यावेळेस ठरवतो आणि कसं अर्थशास्त्र परवडेल ह्याचं ह्याचं म्हणजे मायक्रो प्लॅनिंग करतो मुळी पासून ते कळीपर्यंत त्याचा अभ्यास करून मग पुन्हा मी शेती करतो ज्या जमिनी पिकत नाहीत माळरान पडिक आहेत त्या जमिनी ते भाड्याने घेतात आणि सूक्ष्म नियोजन करतात त्यांच्या या प्रयोगामुळे जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही त्यांना आता सल्ला देण्यासाठी बोलावण येऊ लागलंय सल्ला देण्यासाठी सुद्धा देशपांडे आता फी आकारायला सुरुवात करत आहेत आणि त्या मोबदल्यात दुप्पट उत्पन्न मिळवून देण्याचीही ते हमी देतात शेती अडचणीत आली म्हणून आत्महत्येचा मार्ग अवलंबणाऱ्या आणि शेतीत राम नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना देशपांडे हे प्रेरणादायी म्हणावे लागतील मुंबईत नेहरू सायन्स सेंटर इथं होत असलेल्या सायन्स एक्सपो दोन हजार पंधरा या प्रदर्शनाचं उद्घाटन काल अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव रतन कुमार सिन्हा यांच्या हस्ते झालं वैज्ञानिक संस्था आणि सर्वसामान्य जनता यांच्यातली दरी मिटवून विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातल्या नवनवीन क्षितिजांची ओळख करून देणं हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे सायन्स सेंटरनं आयोजित हे प्रदर्शन येत्या सात फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे या कालावधीत विविध शास्त्रीय प्रात्यक्षिकं खगोलशास्त्राशी संबंधित स्लाईड शो आकाशदर्शन प्रश्नमंजुषा नावाजलेल्या शास्त्रीय तसंच संशोधन संस्थांच्या शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर भाषण होणार आहेत चौथ्या मुंबई इंटरनॅशनल मोटार शोला आज मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात सुरुवात झाली ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या शोचं उद्घाटन केलं ऑडी BMW, Mercedes, टाटा हिरो अशा विविध कंपन्यांच्या मोटारकार आणि दुचाकी या प्रदर्शना सर्वांना पाहता येणार आहेत अत्याधुनिक बनावटीच्या उत्तमोत्तम मोटारकार आणि दुचाकी या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी कंपन्यांना मिळत असते यावेळी दिग्दर्शक आर के बालकी आणि अभिनेत्री अक्षरा हसनही उपस्थित होते हे प्रदर्शन येत्या आठ फेब्रुवारीपर्यंत खुलं राहील तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक तालिकेत एकोणतीस सुवर्ण दहा रौप्य आणि दहा कांस्य पदकांची कमाई करत सैन्य दलानं प्रथम क्रमांक पटकावला आहे तेवीस सुवर्ण पंचवीस रौप्य आणि अठरा पदकं मिळवणारा महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे पंचवीस सुवर्ण अकरा रौप्य आणि सहा पदकं मिळवणारा हरियाणाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे आणि आता पाहूयात हवामान वृत्त राज्यात हवामान काल कोरडं होतं अहमदनगर इथं सर्वात कमी अकरा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात ता आलं आहे येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सतरा नागपूर एकोणतीस सोळा पुणे तीस अकरा औरंगाबाद एकतीस सतरा नाशिक बत्तीस चौदा कोल्हापूर एकतीस सोळा रत्नागिरी पस्तीस सतरा सोलापूर चौतीस सोळा आणि अमरावती कमाल तीस किमान अंश सेल्सिअस शेतकऱ्याची जीवन सुरक्षा महत्वाची ती अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार कसोशीनं प्रयत्न करणार मुख्यमंत्री राज्यात काही भागात स्वाइन फ्लूची लागण मुंबईत गेल्या महिन्यापासून चार बळी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या सात फेब्रुवारीला मतदान आणि सत्तेपेक्षाही शेतकऱ्यांचं हित आम्हाला महत्वाचं असल्यानं उसासाठी किमान दराची मागणी करत राहणार दिवाकर रावते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार